सो गाइज, आज आम्ही तुमच्यासाठी पुन्हा एकदा एक केक रिलेटेड व्हिडिओ आणलेला आहे. म्हणजेच केक डेकोरेट करताना आपल्याला खूप महत्त्वाची आणि पटकन जर जास्त डेकोरेशन येत नसेल तर खूप अट्रॅक्टिव्ह डेकोरेशन करण्यासाठी जी गोष्ट आपण यूज करू शकतो त्याचा आज आम्ही व्हिडिओ आणलेला आहे. अत्यंत सोप्या पद्धतीने आपण हे जे काही पदार्थ आहे, डेकोरेटिंग मटेरियल आहे, ते घरी करू शकतो. सो आज आपण बघणार आहोत चोको चिप्स. सो खूपच मस्त आणि टेस्टी अशी रेसिपी आहे. सो व्हिडिओ एंडिंगपर्यंत नक्की बघा आणि खूप सोपे आहेत. सो घरी तुम्ही नक्की ट्राय करा. सो जास्त काही न बोलता आपण लगेचच व्हिडिओला स्टार्ट करूया. लेट्स गेट स्टार्टेड. सगळ्यात पहिल्यांदा आपण इथे घेतलं आहे डार्क कंपाऊंड. 400 ग्रॅमचं पॅकेट आहे मोर्डे कंपनीचं, ज्याची प्राईस 102 रुपये आहे. आणि ह्यातला आपण आज 100 ग्रॅमचा जो काही एक स्लॅब आहे तो यूज करणार आहोत. इथे मी एक स्लॅब ऑलरेडी यूज केला आहे. सो इथे माझ्याकडे 3च आहेत. सो त्यातला आपण एक यूज करणार आहोत. प्रत्येक स्लॅब हा 100 ग्रॅमचा असतो. आणि आता आपण तो कट करून घेतो आहे छोट्या छोट्या पीसेसमध्ये. आणि आपला जो एक स्लॅब आहे तो कट करून झाला आहे. तुम्ही बघू शकता थोडेसे मोठेच तुकडे आहेत, काही फरक नाही पडत, आपल्याला ते मेल्ट करायचे आहेत. सो आमच्या आधीच्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये तुम्ही ह्या अशा प्रकारचा इलेक्ट्रिक गॅस पाहिला असेल, ह्याला इंडक्शन हीटर असं म्हणतात. सो आज आपण ह्याच्याच साह्याने डबल बॉयलर मेथड करणार आहोत. बऱ्याचशा व्हिडिओमध्ये मी हे सांगितलेलं नाही आहे म्हणून मी ह्यावेळेस स्पेशली सांगते की इलेक्ट्रिक गॅस असं आपण ह्याला म्हणू शकतो. ऑन केलेला आहे आणि 1 वर आपलं टेम्परेचर ठेवलं आहे. ह्याच्यावर शक्यतो जे सपाट त्याचं जे बॉटम आहे अशा प्रकारचं आपल्याला भांडं वापरायचं असतं. आणि आपलं पाणी जे आहे ते व्यवस्थित उकळलेलं आहे. डबल बॉयलर मेथड आपण यूज करतो आहे. चॉकलेट हे कधीच डायरेक्ट मेल्ट नाही करायचं गॅसवर, डबल बॉयलर मेथडनीच करायचं. आणि आपण भांडं ठेवलं आहे त्याच्यामध्ये चॉकलेटसुद्धा आहे. आणि हे जे पाणी आहे ते त्या भांड्याला अजिबात चिटकलं नाही पाहिजे याची आपल्याला काळजी घ्यायची. आणि अशा प्रकारे आपल्याला ते सगळं चॉकलेट जे आहे ते वितळवून घ्यायचं आहे. सो आपलं जे चॉकलेट आहे ते व्यवस्थित असं वितळलेलं आहे तुम्ही बघूच शकताय. आणि आता आपण इथे ग्लास घेतला आहे, त्याच्यामध्ये आपण झिपलॉक बॅग आज यूज करतो आहे पायपिंग बॅग म्हणून. प्रत्येकाला पायपिंग बॅग भेटतेच असं नाही म्हणून आपण झिपलॉक बॅग यूज करतो आहे. अशा प्रकारे आपल्याला ती बॅग ह्याला अडकून घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला सोप्या पद्धतीने चॉकलेट भरता येतं त्याच्यामध्ये. चॉकलेट जे आहे ते मी असंच हलवत हलवत थंड करून घेतलेलं आहे आणि आपलं चॉकलेट भरून झालं आहे. सो आता आपण ती जी बॅग आहे तुम्ही बघू शकता. सो आता आपण ती जी बॅग आहे त्याचं झिप बंद करूयात आणि एक रबर लावून घेऊयात त्याला. सो आपली पायपिंग बॅग रेडी आहे. इथे मी एक प्लास्टिक शीट टाकलं आहे खाली आणि एकदम छोटंसं असं टीप आपण त्याचं कट केलेलं आहे. आणि अशा प्रकारे आपल्याला त्याचे जे चोको चिप्स आहेत ते तयार करायचे आहेत. तुम्ही बघूच शकता अशाच प्रकारे मी सगळे जे काही चोको चिप्स आहेत ते काढून घेतलेले आहेत. अगदी थोडंसं चॉकलेट टाकून थोडंसं वरती उचलायचं जेणेकरून छान असं टोक येईल आपल्या चोको चिप्सला. सो इथे आपण 100 ग्रॅम चॉकलेट यूज केलेलं आहे. आणि अशाच प्रकारे मी ह्याचा वापर करून बाकीचे सुद्धा काही चॉकलेटचे ट्रफल किंवा डेकोरेटिंग मटेरियल यूज करू शकता. आणि हे आपल्याला फ्रीजमध्ये न ठेवता बाहेरच आपल्याला ते ठेवायचं आहे जेणेकरून त्याच्यावर मॉइश्चर सुटू शकतं जर फ्रीजमध्ये ठेवलं तर. आणि फ्रीज झालेलं आहे, 15-20 मिनिटात लगेच ते बाहेरच रेडी होऊन जातात आणि एकदम इझिली आपले ते निघालेत. प्लास्टिक पेपरला काही बटर किंवा काही लावलेलं नव्हतं. सो आपला शेपसुद्धा एकदम परफेक्ट आला आहे आणि तुम्ही बघू शकताय. वाव, खूप मस्त असे आपले चोको चिप्स रेडी झालेले आहेत अगदी घरच्या घरीच आणि एकदम सोप्या अशा पद्धतीने. सो तुम्हीसुद्धा घरी नक्की ट्राय करा. जरी तुम्ही केक करत नसाल तरी कोल्ड कॉफी किंवा अशा प्रकारच्या कोल्ड्रिंक्समध्ये तुम्ही हे यूज करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये तुमचा फीडबॅक द्यायला विसरू नका. व्हिडिओ एंडिंगपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.